रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते लोंढापर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम करण्यात आल्याने लोंढाजवळील वाठरी रेल्वे गेटवर रस्त्याचे काम करण्यात येत असल्याने गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस रेल्वे गेटवरील वाहतूक बंद असणार आहे याबाबतची माहिती अशी की खानापूर ते लोंढा दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम होत असल्याने रेल्वे गेटवर संपर्क रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे यावेळी गुंजीपासून ते लोंढ्याजवळ असलेल्या वाठरी रेल्वे गेटवर संपर्क रस्त्यावर काम गुरुवारी व वा शुक्रवारी केले जाणार आहे हे काम युद्धपातळीवर सुरू होणार असून दोन दिवसापर्यंत वाहतूक बंद राहणार आहे त्यामुळे गेट या गेटवरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे यावेळी हुबळी विभागाच्या उपमुख्य अभियंत्यांनी येथील खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची सूचना केली आहे लोहमार्ग दुपद्रीकरणाच्या कामाअंतर्गत रेल्वे गेट व दोन्ही बाजूंना संपर्क रस्त्याचे प्रत्येकी दहा मीटर डांबरीकरण करण्याची रेल्वे खात्याची जबाबदारी आहे तसंच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गतिरोधकांची निर्मिती करावी लागणार आहे त्यामुळे खानापूर गुंजी ते लोंढा गेटवरील रस्ता बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे हा रस्ता बंद झाल्यामुळे या भागातील लोकांनी पर्यायी रस्त्यावरून वाहतूक करावी व वा रेल्वे खात्याला सहकार्य करावे अशी माहिती रेल्वे अभियंते शशीधर यांनी सांगितले आहे यावेळी भाजप प्रसार माध्यम प्रमुख राजेंद्र रायका यांनी वाहनधारकांना दोन दिवस वाहतूक बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे यावेळी भाजपाचे नेते प्रकाश निलसकर रवी बडेगेर तसेच अभियंते तेजी व जेबीहुल्ला आदी उपस्थित होते सुहास पाटील कॅनएल सिटी न्यूज खानापूर